कळंब भाजप उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कळंबोली येथे सिडकोच्या वतीने कोविड आरोग्य के केंद्र साकारण्यात आलं या केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले कळंबोलीतील कोविड आरोग्य के केंद्र कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या गोडाऊन मध्ये उभारण्यात आले असून ते पूर्णपणे वातानुकूलित आहे यामध्ये एकूण सहाशे पस्तीस खाटा आहेत त्यात पाचशे पाच युक्त खाटा एकशे पंचवीस आयसीयू खाटा यामधील पंचवीस आयसीयू खाटा लहान मुलांसाठी समर्पित आहेत पाच खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव आहेत याशिवाय अन्य कक्ष व विविध सुविधा आहेत या, या आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे खासदार श्रीरंग बारणे खासदार मनोज कोटक आमदार प्रशांत ठाकूर सुनील राऊत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पनवेलच्या महापौर कविता चौतमोल मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे हे डिजिटल माध्यमाद्वारे उपस्थित होते